त्यापैकीच एक असलेले मुरलीधर मोहोळजी यांचा देखील आता लोकसभा उमेदवारीसाठी नावावरती शिक्कामोर्तब झालंय, उमेदवारी त्यांना मिळालेली आहे. मुरलीधर मोहोळजी, स्वागत आपल्या एबीपी माझामध्ये. सुरुवातीला अभिनंदन आणि काय प्रतिक्रिया? पक्षानं एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली आहे. थँक्यू थँक्यू. हॅलो मुरलीधरजी, अभिनंदन तुमचं. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे आणि पक्षानं एक मोठी जबाबदारी आता थेट तुमच्या खांद्यावरती दिलेली आहे. हो हो, नक्की, निश्चितच. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षानं एवढी मोठी संधी दिली, मी तर म्हणतो की हे फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकतं. एक वॉर्ड स्तरावरती स्थानिक पातळी कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता काम करतो आणि तो थेट लोकसभेचा उमेदवार होतो. मला असं वाटतं की हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे, किंबहुना हे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठीचीच ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अगदी मनापासून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मी खूप धन्यवाद देईन. धन्यवाद मुरलीधर मोहोळजी, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी. प्रताप पाटील चिखलीकर देखील आपल्यासोबत यावेळेला जोडले गेले आहेत. प्रताप